ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काल नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। शेती पंपाची वीज बिल वसुली ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावं अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या होत्या। आंदोलन सुरू होऊन 15 मिनिटं झाली होती। पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलीस फौजफाट्याने धाक धडपशाहीने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली, त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली तर काही कार्यकर्त्यांची उचलबांगडी करून ताब्यात घेण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगली झटापट झाली। महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेनं आयोजित केलेला गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले या उपस्थित होत्या। दिव्यांग कर्मचारी उल्लेखनीय काम करत असल्यानं त्यांचा सत्कार करण्याचं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचं कार्य परमेश्वरी असल्याचं पोपटराव पवार यावेळी म्हणाले। संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करू त्यांना झेडपीचं सभागृह विनामूल्य देण्यात येणार असून दरवर्षी शिक्षक दिनाला आदर्श पुरस्कार देताना एक पुरस्कार दिव्यांग शिक्षकांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासन राजश्री घुले यांनी दिलंय। शिर्डी शहरात नगर मनमाड महामार्गाच्या कडेला एक आणि कणपुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक असे दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतलेत। शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली असून एकनाथ हाटे यांच्याकडे मिळून आलेल्या कागदपत्रावरून पोलीस प्रशासन त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसरा मृत व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरू असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या 4582 शाळांमध्ये 2,10,640 विद्यार्थी दाखल झालेत। या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1,45,000 तर शहरी भागातील शाळांमध्ये 65,477 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। जिल्ह्यात 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते, मात्र जिल्ह्यात जिल्हा परिषद पातळीवर 11 नोव्हेंबर पासून झेडपीच्या शाळा भरविण्यात येत होत्या। शासनाच्या परवानगीनं तर शहरी भागातील शाळा 1 डिसेंबर पासून सुरू झाल्यात। शिर्डी नगर पंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत करण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील अध्यादेश राज्य शासन लवकरच जारी करण्याच्या तयारीत असून आज सकाळी शिर्डी नगर परिषद निर्मितीसाठीचा अध्यादेश मंत्रालय स्तरावरून निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिर्डी नगरपालिका येत्या 2-3 महिन्यात स्थापन होणार असल्याचं खात्रीशीर वृत्त देण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊयात एक विश्रांती, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। वाढणारी लोकसंख्या विचारात घेता काही अटींवर दारणा धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यातून कोपरगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 3.32 दशलक्ष घनमीटर वाढीव पाण्याचा हक्क मंजूर करण्यात आलाय। याबाबतचे परिपत्रक जलसंपदा विभागानं काल जारी केले असून या निर्णयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। भंडारदरा आणि मुळा धरण पानलोटातही बुधवारी सकाळपासूनच सुरू झालेली रिपरिप गुरुवारी उशिरापर्यंत सुरू होती। धरण परिसर तसंच पानलोटातील डोंगरदऱ्या धुक्यानं लपेटून गेले असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालाय। भंडारदरात काल सायंकाळपर्यंत 31 मिलीमीटर पाणी नव्यानं दाखल झालंय।
मुंबई येथे चैत्यभूमीवर 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात शासनाने 30 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढलं आहे। त्या परिपत्रकात अटी शर्ती घातलेल्या आहेत, त्यामध्ये बराच दुजेपणा व विसंगती दिसून येते। हा निर्णय अन्यायकारक घेतलेला आहे, तर शासनाने या कार्यक्रमावर घातलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीचे लेखी निवेदन जामखेड येथील भीमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे दिलाय। यावेळी शिवाजी ससाणे, जोगेंद्र थोरात, गणेश घायक तडक, विशाल अब्दुले, अनिल जावळे आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या 2.5 महिन्यांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर शहर पोलीस उप अधीक्षक पदी नाशिक ग्रामीण येथे कार्यरत असलेले अनिल कातकडे, तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप अधीक्षक पदी नाशिक शहर येथे कार्यरत असलेले कमलाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा 175 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थानाबाबत आदेश काढलेत। राहता बाजार समितीत काल लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्यांची आवक झाली आहे। कांद्याच्या 1375 गोण्यांची आवक झाली आहे। प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 2600, तर लाल कांद्याला 2000 रुपये इतका भाव मिळालाय। तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6466 रुपये इतका भाव मिळालाय। या बातम्यांसह आपण इथेच थांबतोय। आपण पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।